लग्न लावून देतो म्हणून 10 लाख रुपयांची फसवणूक। आटपाडी तालुक्यातील दिघंजी येथील 5 व्यक्तीविरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्रात असे प्रकार वारंवार घडत आहेत, याचा प्रत्यय आटपाडीत पहिल्यांदा आला आहे। अमर अप्पास सूर्यवंशी असे फिर्यादीचे नाव असून या व्यक्तीची अंदाजे 18 ते 20 लाखांची फसवणूक झालीये। फिर्यादी व्यक्तीने संबंधित 5 आरोपींच्या विरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्याअंतर्गत भारतीय दंड संहिता कलम 420, 406, 506, 34 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ठोंबरे करत आहेत। हो आहे। त्यांच्या घरी किती वर्षापासून जाते? 4-5 वर्षापासून जाणे आहे। नाही, याच्यापूर्वी नव्हतं। हां, याच्यापूर्वी नव्हतं। घरच्यांच होते की मी बाहेर असत होतो ना। किती लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली असं तुमचं म्हणणं? 10,05,332 रुपये। ते कशा कशाच्या माध्यमातून घेतलं तुमच्याकडून? ऑनलाईन प्रमाणे कॅशनं घेतले। ते घेणाऱ्यांपैकी काही जणांची नावं आहेत सांगू शकताय का? हो। कशाची मागणी केली होती त्यांनी आणि तुम्ही कसं वस्तू स्वरूपात दिलं का? वस्तू पण दिलेत घरात येऊन। काय काय वस्तू आहेत साधारण? साधारण कूलर आहे, मशीन आहे, गाडी आहे, भरपूर आहेत अशा। तुम्हाला काय आम्ही दाखवलं होतं त्यांनी? लग्न लावून देतो म्हणून। किती वर्षापासूनचं हे त्यांचं हे आहे? 3 वर्षापासून। तुमचा आणि त्यांच्या घरातल्यांचा संबंध किती दिवसापासूनचा आहे? नातेवाईकच आहेत ते। उलट आम्हाला धमकी देतात। धमकीचं स्वरूप काय आहे? काय कशा स्वरूपाची? आम्हाला काय तू म्हणजे पैसे मागितले तर मी आम्ही 20 पिऊन मारू। माझ्या घरी येऊन मला धमकी दिली। धमकी देणाऱ्याचं नाव सांगू शकता का? प्रतिभा संतोष जाधव, नेहा नाना सोमोरे, अलका नाना सोमोरे, तिची आई। पाटील राहणार आटपाडी। माझे सांगलीला मोर्या फाउंडेशन सांगली म्हणून माझी एन जी ओ आहे। मी सामाजिक कार्यकर्ते आहे। बऱ्याच ठिकाणी आता माझ्याकडे असे आम्ही म्हणजे लग्नाचे आमिष दाखवून तसेच फसवणुकीचे प्रकार रोज माझ्या कानावर येतात। महाराष्ट्रात मुलींची संख्या कमी असल्यामुळे त्या मुलींची संख्या कमी असलेल्या मुलींनाही माहिती आहे आणि त्यांच्या घरच्यांनाही माहिती आहे। त्याचा गैरफायदा म्हणून प्रत्येक मुलाचे आज नातेवाईक असतील, एजंट असतील, त्यांच्यामार्फत बऱ्याच प्रमाणे महाराष्ट्रात फसवणूक होत आहे। आम्ही सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळेस रोज अशी नवीन नवीन घटना ऐकायला मिळतात। महिलांनी हक्कासाठी म्हणजे मुली कमी आहेत, फक्त प्रत्येक वेळेस लग्नाचं आमिष देतो देतो म्हणतात, पैसे घेतात आणि नंतर काहीतरी कारण सांगून असं कारण जे की लग्न होणार नाही असं कारण त्यांच्याकडनं हे म्हणजे मागणी करतात, ते मागणी नाही पूर्ण करू शकल्यानंतर मुलगी देत नाही असं सांगून प्रत्येक मुलाची आज फसवणूक होत आहे। महाराष्ट्रभर हे पूर्ण चाललेलं आहे पण ह्याच्यासाठी कुणीही पुढे यायला तयार नाही। याच्यामुळे काही मुलं विष पिऊन मृत्यू म्हणजे मुली चुकीचे करतात आणि मुलांना इज्जतीसाठी एक ऑप्शन नाही त्यांच्यापुढे, त्यांना म्हणजे मरण्याचा हा त्यांच्यापुढे ऑप्शन आहे। त्यासाठी बऱ्याच प्रमाणे आत आपल्या आत्मघटना बऱ्याच घडत आहेत ह्याच्याकडं आणि ह्या पीडित व्यक्तीला ह्या भावासारख्या या पीडित व्यक्तीला न्याय मिळावा हीच माझी विनंती राहील। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी आटपाडी।